यानंतर बातमी अर्थातच आरे संदर्भातली. शिवसेनेचा मेट्रोला विरोध नाही, मात्र आरे कारशेड मध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडला विरोध आहे असं युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मेट्रो कारशेड करता विरोध नाही, मात्र त्याकरता जी वृक्षतोड केली जाणार आहे त्याकरता विरोध असल्याचं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिलं. आज एक पत्रकार परिषद झाली मुंबईमध्ये आणि हा विरोध दर्शवत असतानाच एक प्रेझेंटेशन देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी सादर केलं आहे. नेमकं काय विधानं केलेली आहेत या पत्रकार परिषदेमध्ये ऐकूया. मेट्रोला विरोध नाही आहे, मेट्रो आम्हाला सर्वांनाच हवी आहे. तर मुळात माझा मुद्दा हाच आहे की आम्ही सगळे जे बसलेलो आहोत हे मुंबईसाठी बसलेलो आहोत. कुठचं हे नाही की आम्हाला मेट्रो नकोय, मेट्रो आम्हाला सर्वांना हवी आहे. हे नाही की आम्हाला मेट्रो नकोय, मेट्रो आम्हाला सर्वांना हवी आहे. पण ही जी काही दादागिरी चालू आहे किंवा हे कदाचित कोर्टाला धमकी देण्याचा प्रयत्न आहे की जर ही कारशेड नसेल तर मेट्रो ती करणारच नाही. ठीक आहे, मग तिथे जरा जमत असेल, ज्या ऑफिसर्सना जमत असेल मुख्यमंत्री साहेबांनी त्या ऑफिसर्सना नेमावं. राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांचा अखेर मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हातावर शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश झाला. वर्ध्याचे सहकार महर्षी आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश देशमुख यांचे चिरंजीव ते आहेत. त्यांना देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देणार असल्याचा प्रवेश घेत असताना त्यांना सांगण्यात आलंय. त्यांच्या प्रवेशानं जिल्ह्यात आणि खास करून विदर्भात राष्ट्रवादीला मात्र चांगलंच खिंडार पडलंय. काँग्रेस राष्ट्रवादीला भविष्य नाही, त्यांच्या मागे जाऊन मतं वाया घालू नका असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. महाआरोग्य शिबिर आणि बचत गटांच्या माध्यमातून मी तुमची सेवा केली, भविष्यातही मीच मंत्री म्हणून तुमची सेवा करणार आहे असं सूचक विधान पंकजा मुंडे व्यक्त करतायत. राज्यात सत्ता नाही, त्यांच्याकडचे सगळे लोक भाजपमध्ये प्रवेश करायचे. मग ज्या पक्षाला भविष्य नाही त्या पक्षाकडे आपल्याला जायचंच कशाला. काँग्रेस तर त्याच्यापेक्षा भारी परिस्थिती. काँग्रेसला भविष्य नाही, राष्ट्रवादीला भविष्य नाही, मग राष्ट्रवादी आणि काँग्रेसला भविष्य नाही. भाजप तर 100% सरकार येणार, पंकजाताही मंत्री होणार, त्याहून मोठ्या होणार, तर मग आपलं मत कशाला वाया घालायचंय. मला मतदान द्यायचंय तुम्हाला, मला आशीर्वाद द्यायचा. शरद पवारांना राज्याच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्व असल्यानंच त्यांच्यावर सातत्यानं टीका केली जाते असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. हर्षवर्धन पाटील नेमके राष्ट्रवादीच्या विरोधात का बोलत आहेत हे माहीत नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. त्या हिंगोलीतल्या वसमत इथं राष्ट्रवादीच्या दौऱ्यादरम्यान बोलत होत्या. ऑन रेकॉर्ड माझ्या मोबाईलवर आहे तो चॅट. मी त्यांना 1 नाही 10 वेळा त्यांचं भाषण झाल्यावर फोन केला आहे, मेसेज केला आहे ऑन रेकॉर्ड. आणि आता तंत्रज्ञान आहे, त्याच्यामुळे फोन आला नाही, मेसेज आला नाही, व्हॉट्सॲपवर त्यांना पाठवले, त्यांच्या मुलीला कॉन्टॅक्ट केला. 2 दिवस ते नॉट रिचेबल होते आणि हे फक्त मी म्हणत नाही, हे सगळ्या चॅनल्सवर आलेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला ॲक्च्युली आश्चर्य पण वाटलं आणि वाईट पण वाटलं, कारण का आमच्या घरातलाच माणूस आहे जरी काँग्रेसमध्ये असले आणि एकदमच नॉन रिचेबल का झाले. त्यामुळे आम्हाला काळजी पण वाटायला लागली की अरे असं कसं झालं, काय वाटतं. आम्हाला काळजी वाटायला लागली की फोन काका बंद, सगळे कॉन्टॅक्ट केले आणि इंदापूरची चर्चाच नाही आहे. त्याच्यामुळे कुठून हे सगळं झालं आहे देवालाच ठरतो. साधारण जे लोक सांगून जात आहेत ते म्हणत आहेत की ईडी असेल, सीबीआय असेल, कारखाना आणि बँक, ही चारच मुद्दे बरेचसे लोक सांगून जात आहेत. जे लोक आम्हाला सांग माझ्याशी जे बोलले ते हे चारच मुद्दे सांग.